नमस्कार मित्र आपले या चॅनलवरती सर स्वागत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो मृग नक्षत्रात कपाशी मका सोयाबीन ज्वारी बाजरी मूग उडीद या पिकांची लागवड होणे अत्यंत गरजेचे आहे सध्या सोशल मीडियावर रासायनिक खताच्या वाढीचे पत्रक फिरत आहे रासायनिक खतांच्या किमतीत सरकारने वाढ केलेली नाही या पत्रकाचा आधार घेऊन दुकानदार वाढीव भावाने खतांची विक्री करत आहेत शासनाने खतांच्या किमती वाढवलेल्या नाहीत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनल लाईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रासायनिक खतांचे नवीन दर खताचा प्रकार जुने दर वाड। इपको जी जी दर नवीन इफको कंपनीची खता दहा सव्वीस सव्वीस अकराशे पंच्याहत्तर नवीन दर सतराशे पंच्याहत्तर रुपये सहाशे वाढ बारा बत्तीस सोळा अकराशे नव्वद नवीन दर अठराशे सहाशे दहा रुपये वाढ वीस वीस झिरो नऊशे पंच्याहत्तर नवीन दर तेराशे पन्नास रुपये तीनशे पंच्याहत्तर वाढ डी ए पी अकराशे पंच्याऐंशी नवीन दर एकोणीसशे ते पंधरा वाढ आय पी एल कंपनीचे दर पहा डी ए पी बाराशे नवीन दर एकोणीसशे सातशे रुपये वाढ वीस वीस झिरो नऊशे पंच्याहत्तर नवीन दर चौदाशे चारशे पंचवीस रुपयेची वाढ पोटॅश आठशे पन्नास नवीन दर एक हजार एकशे पन्नास रुपये वाढ त्यानंतर पहा महाधन कंपनीचे खाताचे दर पहा दहा सव्वीस सव्वीस बाराशे पंच्याहत्तर नवीन दर एकोणीसशे पंचवीस रुपये सहाशे पन्नास वाढ चोवीस चोवीस झिरो तेराशे पन्नास नवीन दर एकोणीसशे पाचशे पन्नास रुपये वाढ वीस वीस झिरो तेरा एक हजार पन्नास सोळाशे रुपये नवीन दर पाचशे पन्नास रुपयेची वाढ जी एस एफ सी सरदार या ठिकाणी पहा दहा सव्वीस सव्वीस अकराशे पंच्याहत्तर नवीन दर सतराशे पंच्याहत्तर रुपये सहाशेची वाढ बारा बत्तीस सोळा अकराशे नव्वद नवीन दर अठराशे रुपये सहाशे दहाची वाढ वीस वीस झिरो तेरा एक हजार रुपये तेराशे पन्नास तीनशे पन्नास रुपये वाढ डीएपी बाराशे नवीन दर एकोणीसशे सातशे रुपये वाढ सुपरफॉस्टपेट तीनशे सत्तर नवीन दर चारशे सत्तर शंभर रुपये वाढ पावडर फॉस्फेट चारशे रुपये नवीन दर पाचशे रुपये शंभरची वाढ सोशल मीडियावर खतांच्या भाववाढीचे पत्रक पाहून शेतकऱ्यांची अडवणूक शासनाने नाही व्यापाऱ्यांनी खताचे भाव वाढवले लोकमत न्यूज नेटवर्क सध्या शेतकरी शेती मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असून पंधरा दिवसात शेतीची काम पूर्ण होणे महत्त्वाचे महत्वाचे असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करताना दिसून येत आहेत मात्र सध्या सोशल मीडियावर रासायनिक खतांच्या भाववाढीचे पत्रक व्हायरल होत असून या पत्रकाचा आधार घेऊन रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या जात आहेत विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या भाववाढीच्या शासनाचे कोणतेही पत्रक व्यापारी व कृषी विभागाकडे नसताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकाचा आधार घेऊन व्यापाऱ्यांनी ही भाववाढ केली आहे जूनच्या पहिल्या हप्त्यात मान्सून महाराष्ट्र दाखल होत असतो वेळेचा अनुभव पाहता मुग नक्षत्रात कपाशी मका सोयाबीन ज्वारी बाजरी तुर्की मूग उडीद हे लागवड होणे गरजेचे असते या नक्षत्रात लागवड केलेल्या पिकांचा उतारा चांगला बसतो म्हणून शेतकरी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत याचबरोबर महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पिकांना पाण्याबरोबर गरज असते ती पिकांना बुस्टर डोस देण्यासाठी रासायनिक खतांची शेतकामाबरोबर रासायनिक खतांची देखील चाचणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे कारण गरजेच्या वेळी जास्तीचे पैसे देऊनही शेतकऱ्यांना खत मिळत नाही त्यात सध्या सोशल मीडियावर रासायनिक खतांचे भाववाढीचे पत्रक पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत तर व्यापाऱ्यांनी या पत्राचा आधार घेत खतांचे भाव वाढवले आहेत शिवाय लॉकडाऊन असल्याने माल अजून आलेला नसल्याचे काही व्यापारी सांगत आहेत युरिया नसल्याची ओरड एक नंबर युरिया तर नाहीच आहे सा असे सांगून मोकळे होत आहे या मुद्द्याला गावातील काही हितचिंतक ही? देखील व्यापाऱ्यांची बाजू घेऊन खरंच भाव वाढले आहेत पुढे अजून वाढतील असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत वास्तविक पाहता केंद्र शासनाकडून रासायनिक खतांचे भाववाढीचे पत्रक कोणत्याही दुकानदाराकडे किंवा कृषी विभागाकडे नसल्याचे जुन्या दरानुसार विक्री करणे बंधनकारक असल्याने हे नवीन दरपत्रक आलेच कसे हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे अशा प्रकारामुळे गोरगरीब शेतकरी नडला जाऊ शकतो याची दक्षता कृषी विभागासह व्यापाऱ्यांनीही घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत कोरोना महामारीने आधीच शेतकरी दीड वर्षापासून पिचला आहे चार नंबर एवढ्या भयानक संकटातही शेतकरी खंबीर उभा राहून काळ्या आईची सेवा करत तो स्वतःही जगला आणि त्याने दुसऱ्यालाही जगवले या ठिकाणी पहा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी महत्वाचे आपले मत मांडलेले आहे कोणता दुकानदार कोणत्या रासायनिक खताची चढ्या भावाने विक्री करीत आहे शिवाय कोणते खत उपलब्ध नसल्याचे लेखी अर्ज संबंधित शेतकऱ्याने कृषी विभागाकडे द्यावे जेणेकरून संबंधित दुकानदारावर कारवाई करणे किंवा त्याला जाब विवारने सोपे होईल सी डी साठे तालुक कृषी अधिकारी चाळीसगाव रासायनिक खतांचे जुने व नवीन दर या आशयाचे परिपत्रक सध्या सोशल मीडियावर फिरत आहे आपण जर शेतकरी असाल तर रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीबद्दल आपण आपली मते कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा धन्यवाद